आहे त्यांनी दखल घेतली ही चांगली बाब आहे, पण दुसरीकडे मला वाईट ह्या सुद्धा गोष्टीचं वाटलं की त्यांनी ती पोस्ट जी होती ती तरी ॲटलीस्ट शेअर करायला नको होती की ज्याच्यावर तेव्हा वादग्रस्त. ठीक आहे, तुम्ही राज्याचे पालकमंत्री सॉरी गृहमंत्री आहे आणि तुमची जबाबदारी आहे की राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही तुमच्या माध्यमातून प्रोटेक्शन मिळालंच पाहिजे, त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवादच म्हणणार आहे. पण एकच गोष्ट मला थोडी खटकली की त्यांनी ती पोस्ट जी आहे जे तिथे लिहिलं गेलं होतं जे काही शब्द अपशब्द जे काही होते ते तरी त्यांनी त्यांच्या ट्विटरवर टाकायला नको होते. काही तुला असं नाही वाटत का की जे महाराष्ट्राचे लोक आहेत जे म्हणजे महाविकास आघाडीची आहे त्या अनुषंगाने कुठेतरी महाराष्ट्राच्या लोकांची बदनामी तसं वाटत नाही किंवा आपण एक खर्च परिवाराची असेल म्हणून ही कोणतरी बदनामी करतात? हे बघा, तुम्ही जेव्हा राजकारणात उतरतात तर तेव्हा चांगल्या गोष्टी पण तुमच्यासोबत घडत असतात, काही वाईट गोष्टी अशा काही ठराविक यंत्रणाच्या माध्यमातूनही घडत असतात. तर मला असं वाटतं की ठीक आहे, त्या गोष्टीला काही खूप मोठं करायसारखं असं काही नाही आहे. जी गोष्ट आता घडून गेलेली आहे त्या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनही दिले गेलेले आहे. जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्या राज्याचे जे गृहमंत्री आहे अमितजी देशमुख त्यांनीसुद्धा दिलेलं आहे, SP&C पण माझं बोलणं झालेलं आहे, तर नक्कीच ते त्यांच्या माध्यमातून ही चौकशी करतील. आणि जो कोणी ह्या संदर्भामध्ये जो दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई नक्कीच केली पाहिजे असं माझं मत आहे. हा फक्त माझा विषय नाही आहे तर देशामध्ये राहणारी कोणतीही महिला जी असेल तिच्यावर अशा पद्धतीचं किंवा तिला बदनाम करता येईल अशा पद्धतीचं कृत्य हे सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायला नको.